राज्य शिखर बँक गैरव्यवहाराच्या प्रकरणामध्ये आता उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. पोलिसांच्या प्रकरणाबाबतच्या क्लोजर रिपोर्टला आक्षेप घेण्यात आलाय. अण्णा हजारे आणि माणिकराव जाधवांनी क्लोजर रिपोर्टला आता आक्षेप घेतलाय, तर 29 जूनला या प्रकरणाची पुढची सुनावणी होणार आहे. या महाराष्ट्रामध्ये फक्त शिखर बँक घोटाळा झालेला नाही, गेल्या 10 वर्षामध्ये या राज्यामध्ये आणि देशामध्ये घोटाळेच घोटाळे झालेले आहेत. अण्णांनी खरं म्हणजे इलेक्ट्रॉल बॉन्डचा घोटाळा जो 10,000 कोटी, त्याच्यावर सुद्धा अण्णांनी आवाज उठवायला पाहिजे. ज्या भ्रष्ट मार्गानं नरेंद्र मोदींनी निवडणुका जिंकल्या त्या देशामध्ये अण्णासाहेबांनी त्याच्यावरती आवाज उठवायला पाहिजे. असे अनेक घोटाळे या महाराष्ट्रामध्ये झालेले आहेत. सत्तेत असतानाही आणि सत्तेत नसतानाही कुठल्याही प्रकारच्या इन्क्वायरी करणाऱ्या एजन्सीला या संदर्भात कुठलेही पुरावे आढळून आले नाहीत. अण्णा हजारे नव्यानं त्या ठिकाणी ह्या क्लोजर रिपोर्ट करू नये म्हणून अर्ज करतात. मला समजत नाही की हे सगळे मिळून अजितदादाच्याच का पाठीमागं लागलेले आहेत. त्यांचा बोलवतं नेमका कोण आहे, कुणीतरी जे आहे ते ठरवून करत आहे. अंजली दमाने असतील, अण्णा हजारे असतील, मीरा बोरवणकर असतील किंवा त्या जरंडेश्वर कारखान्याच्या संदर्भामध्ये पाटील मॅडम असतील, या सगळ्या लोकांनी ठरवून फक्त अजितदादाला बदनाम करण्याच्या करता हे सातत्यानं षडयंत्र केले असं आमचा समज आहे. एवढे सगळे महाघोटाळे महाराष्ट्रात देशात झाले, त्यावेळेस अण्णा हजारे बोलतील अशी अपेक्षा होती. ठीक आहे, त्यांनी त्यावेळेस बोलले नाही. आज जर ते बोलत असतील तर त्यांना पक्षात घेतलं, उपमुख्यमंत्री केलेत, अनेक भ्रष्टाचार लोकांना घेतलं. त्यावेळेस जर अण्णा हजारे उठून बसले असते तर आज मात्र अनेक भ्रष्टाचारांना आणि सरकारमध्ये झालेला भ्रष्टाचार, मागच्या 5 वर्षामध्ये अनेक मंत्र्यांवर गंभीर आरोप होते, ते आरोप अनेक मंत्र्यांवर होते. भारतीय जनता पक्षातील जवळपास 10 मंत्र्यांवर आरोप होते. त्यावेळेस अण्णा हजारे बोलले असते तर कदाचित भ्रष्टाचारांना आळा घालता आला असता. परंतु आज जे बोलले ते त्यामध्ये आम्ही एवढंच म्हणू की अण्णा हजारे आता झोपी गेलेले जागे झाले याचा आनंद आहे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.